सर्पदंशाने खटाव तालुक्यातील अनफळ येथील वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू. वेळेत सर्पदंशाची लस न मिळाल्याने अनफळे तालुका खटाव येथील मारुती राम आडके या 70 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या संबंधितावर कारवाई झाल्याशिवाय मृतदेहानं हलवण्याचा आग्रह ग्रामस्थांनी धरल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विनोद फाळके यांनी दोषीवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी सदर मृतदेह ताब्यात घेतला. याविषयी सविस्तर माहिती अशी की मायणीपासून 3 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अनफळ या गावामध्ये राहणाऱ्या 70 वर्षीय मारुती रामा आडके या वयस्कर शेतकऱ्यास सर्पदंश झाला. दरम्यान त्याच्या नातेवाईकांनी त्यांना मायणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. मात्र येथील डॉक्टर रजेवर गेल्यामुळे येथील कर्मचाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवले. वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात देखील मायणीसारखेच प्राथमिक उपचार करून त्यांना सातारा येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्याचे ठरले. मात्र येथे 108 नंबरची ॲम्ब्युलन्स उपलब्ध नसल्याने दहिवडीवरून सर्व सुविधांनियुक्त असलेले ॲम्ब्युलन्स मागून घेतली व त्यातून त्यांना सातारा येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले. दरम्यान वडूज सातारा या मार्गावर असतानाच मारुती अडके यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सातारा येथील जिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टम केल्यानंतर सदर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात आला. नातेवाईक सदर मृतदेह घेऊन मायणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आले. लस उपलब्ध असून देखील केवळ डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे सदर व्यक्तीचा मृत्यू झाला असे ग्रामस्थांचे म्हणणे होते. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मायणी येथे येऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी करून संबंधित अधिकारी आल्याशिवाय मृतदेह न हलवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विनोद फाळके घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेख, गटविकास अधिकारी, पोलीस दूरक्षेत्र, सहाय्यक पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर, ग्रामस्थांच्या वतीने संजय पाटोळे, ग्रामपंचायत सदस्य रणजित माने, पोलीस पाटील प्रशांत कोळी यांनी सविस्तर चर्चा केली. यावेळी डॉक्टर विनोद फडके म्हणाले, जिल्ह्यात सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 140 पैकी 70 पदे रिक्त आहेत. वेगवेगळ्या ठिकाणच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना इतर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पाठवून जास्तीत जास्त रुग्णांना सेवा देण्याचा प्रयत्न केला जातो. 8 ते 10 दिवसांत संबंधित दोषी कर्मचाऱ्यांकडून खुलासा घेतला जाईल व त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. मृताच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळवण्यासाठीचा प्रस्ताव आज जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून दिला जाईल. येत्या 7 ते 8 दिवसात मायणी येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नेमला जाईल अशा प्रकारचे आश्वासन त्यांनी यावेळी संबंधितांना दिले. दरम्यान नागरिकांनी येत्या 8 ते 10 दिवसात येथे वैद्यकीय अधिकारी न नेमल्यास रुग्णालयास टाळे लावण्यात येतील असा इशारा दिला. दोषी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी व त्यांच्यावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी नागरिकांनी यावेळी केली. नंतर मृताच्या नातेवाईकांनी मृतदेह अनफळे या गावी नेऊन शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रतिनिधी उमेश लांडगे, ABP माझा खटाव.